नमस्ते मित्रांनो गेटल स्पेशल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो विद्यार्थी शिक्षक पालक सरकारी कर्मचारी यांच्या संदर्भाने अतिशय महत्त्वाचे अपडेट आहेत राज्यातील सर्व शाळांबाबत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्त्वाची घोषणा केलेली आहे राज्यातील सर्व शाळांना एक प्रकारे निर्वाणीचा इशारा देण्यात आलेला आहे लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये शाळा करत असलेल्या मनमारी कारभारावरती आता शिक्षण विभाग कारवाई करणार आहे सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की काय सविस्तर बातमी आहे त्या अगोदर तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी गेटॉल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पाहूया सविस्तर शुल्क भरले नाही म्हणून थेट विद्यार्थ्यांच्या घरी शाळेचा दाखला पाठवणाऱ्या शाळांना त्यांची ही कृती आता महागात पाडण्याची शक्यता आहे अशा शाळांची मान्यता रद्द करण्याची कारवाई करण्याचे संकेत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रत्येकाला शिक्षणाचा हक्क आहे कोरोनाच्या कालावधीमध्ये अनेक पालकांच्या नोकरी व्यवसायामध्ये बाधा निर्माण झाली आहे आर्थिक समस्यांमुळे पालकांना आपल्या मुलांचे शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत यामुळे काही पालकांनी शाळेची फी भरली नाही अशा विद्यार्थ्यांना काही शैक्षणिक संस्थेने शिक्षणापासून वंचित ठेवले आहे ऑनलाईन वर्गामध्ये प्रवेशही दिला नाही त्याचबरोबर विद्यार्थ्यांना त्यांच्या घरच्या पत्त्यावर शाळेचा दाखला पाठवण्यात आलेला आहे शिक्षण संस्थांना व व्यवस्थापकांना कोणत्याही विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणापासून दूर ठेवता येणार नाही शुल्क भरण्यासाठी दबाव आणणे आणि शाळेतून काढून टाकणे अशा प्रकारच्या तक्रारी आल्यास अशा शाळांची मान्यता रद्द करण्याचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश आता बुधवारी गायकवाड यांनी दिले आहेत अशा प्रकारे बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करून कठोर कारवाई करण्यात यावी असे निर्देश शिक्षणमंत्र्यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना दिले आहेत